श्रेणींचं स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करतोय. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं दधाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणालरिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. अंशाकल्पतरुभिश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत या सुंदर मालिकेमध्ये अंतकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद गीता अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 12. ज्ञान कर्म संन्यास योग मधला हा श्लोक आहे. अतिशय काय म्हणतो, स्पष्टता देणारा असा हा श्लोक आहे. आणि प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रभुपाद किती स्पष्टपणे एकदम आपल्या हृदयावरती काही मुद्दे किंवा काही तत्व छानपणे विशद करतात. आपल्या हृदयाला भिडणारे अशा तत्वज्ञान प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत. तर काल आपण पाहिलं की यशाची प्राप्ती करण्यासाठी आपण किंवा सर्वच जण श्रीकृष्णावर अवलंबून आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आपले थोर आचार्य आहेत ते सांगतात की जे लोक भक्तीमध्ये येतात किंवा भक्तिभावनेचा स्वीकार करतात ते समजतात की भगवंताचा देह वाणी लीला सर्व काही भगवंताची जी कृती आहे ती सर्व काही दिव्य आहे. आपल्याला खूप छान पद्धतीने माताजींनी समजून सांगितलं होतं की जन्म कर्मचे मे दिव्य या श्लोकामध्ये. त्या लोकांना जे लोक समजतात की भगवंताचं सर्व काही दिव्य आहे अप्राकृत आहे त्या लोकांना दिव्य शरीर प्राप्त होतं, त्यांना दिव्य धामात प्रवेश मिळतो. परंतु जे लोक भगवंतांना भौतिक समजतात, माया समजतात किंवा काल्पनिक रूप आहे असं समजतात किंवा साधारण समजतात, तर ते या जगामध्ये या भौतिक जगामध्ये क्लेश सहन करण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांना यावंच लागतं. त्याच्याबरोबर श्रीपाद रामानुजाचार्य सांगतात की ज्यांना भक्ती प्राप्त होते तर ते भगवंतांना आपल्या नेत्रांनी पाहतात, कानांनी श्रवण करतात, त्यांच्या लीला गुणगान यश श्रवण करतात, नासिकेने त्यांना अर्पण केलेल्या फुलांचा हारांचा तुळशीपत्रांचा सुगंध घेतात, त्यांच्या चित्तांमध्ये भगवंत सदैव निवास करतात. ते भगवंतांचे सौंदर्य गुण रूप नाम लीला त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये सदैव सुरू असतात. आणि हे आपण जाणू शकतो की जरी आपली वाणी जरी आपली मन आपली इंद्रिय यांना मर्यादा आहे, बुद्धीने वाणीने भगवंतांना पकडलं जाऊ शकत नाही, तरी देखील जर भगवंत संतुष्ट असतील तर ह्या सगळ्या क्रिया भक्तांच्या बाबतीमध्ये घडून येऊ शकतात. आता इतर जे जन आहेत, इतर धार्मिक धर्माचे असतील किंवा कोणी सर्वसामान्य लोक असतील, तर भगवंत ना प्रत्येकाच्या प्रार्थना ऐकतात. कारण भगवंताचे प्रत्येक जण अंश आहेत. अगदी मी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं की मुसलमान धर्मीय लोक जरी असतील आणि ते त्यांच्या धर्मग्रंथांचं व्यवस्थितरित्या ऑथेंटिक पद्धतीने अधिकृतपणे जर व्यवस्थित पालन करीत असतील ना तर त्यांची प्रगती होत होत ते या स्तराला येतात की ते सुफी बनतात.
आणि सुफी बनल्यानंतर मग ते राम आणि कृष्णांचं पूजन करतात, गायन करतात. मग एवढं सगळं करत असताना भगवंत जे लोक देवी देवतांचं पूजन करतात म्हणजे वेदांना मानतात त्या लोकांबद्दल भगवंताचा कशा पद्धतीने दृष्टिकोन असतो, तर त्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा भगवंत पूर्ण करतात किंवा त्यांना फळ देतात. तर कोणी असं विचारू शकतं की भगवान मोक्षही देऊ शकतात, मोक्ष देणारे आहेत ते, गोविंद आहेत, भौतिक इच्छाही पूर्ण करतात, तर मग सर्वजण कृष्णाकडं का बरं जात नाहीत? त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते देवी देवतांकडे का बरं आकृष्ट होतात? इथं भगवंत 12व्या श्लोकामध्ये अर्जुनाला काय सांगतात ते पाहूया. श्लोक क्रमांक 12. कांक्षिता कर्मणा सिद्धी यजंत इह देवतः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न इस्कॉन मध्ये यायच्या आधी मला तरी पडलेला असायचा की वेगवेगळ्या देवांना सोमवारी महादेवाचं पूजन करा, मंगळवारी देवीचं पूजन करा, बुधवारी विठ्ठलाचं, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी देवी, शनिवारी मारुती, रविवारी अजून कुठलं तरी देव, तर हे कंटाळून गेल्यासारखं झालं होतं. एकाच व्यक्तीचं पूजन केल्यानंतर आपल्याला मनाला जे समाधान आहे ते का बरं होणार नाही असा प्रश्न मनामध्ये येत होता. आणि माझ्या मैत्रिणीने भगवद्गीता मला दिली, खूप जवळच्या मैत्रिणीने, आणि त्याच्यामधला जो श्लोक होता हा वाचल्यानंतर आणि प्रभुपादांचं तात्पर्य वाचल्यानंतर एकदम माझ्या विचारांना स्पष्टता आली. तर तुमच्याशी थोडीशी मी शेअर करणार आहे की प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये इतकं सुंदर रीतीने स्पष्टीकरण दिलेली आहेत, आपण थोडस वाचूया. या भौतिक जगातील याचा अर्थ आपण वाचूया की मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप छान सांगतात की या भौतिक जगातील देवी देवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता या भगवंतांची विविध रूपे नाहीत, तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतात की नित्यो नित्याना चेतनास चेतनाना. भगवंत एकच आहेत, ईश्वर हा परमकृष्ण. श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे भगवंतांनी त्यांना ती शक्ती प्रदान केलेली आहे आणि या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव म्हणजे नित्यानाम आहेत. देवता कधीही नारायण, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांसारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांची करता येत नाही. बघा, प्रभुपाद इतक्या स्पष्टतेने खूप छान पद्धतीने समजून सांगतायत. वस्तुतः ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात, तरीही आश्चर्याची गोष्ट ही आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. इह देवता हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवतो, पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्री विष्णू हे या भौतिक जगातील नाहीत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहे, अर्थात दिव्य आहेत. आणि निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य सांगतात, नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती पाहिजे असते, पण ते जाणत नाही की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगुर फलासाठी त्याला निम्न देवी देवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. तर असं का घडतं बरं की लोक इच्छांची पूर्तता करण्यासाठी देवतांकडे जातात? त्याचं कारण सांगितलं गेलंय की श्रीकृष्ण चित्त शुद्ध केल्याखेरीज कोणासही काही देत नाही. आपण भागवत मधलं खूप सुंदर उदाहरण आहे, खूप सुंदर कथा आहे, चरित्र आहे ध्रुव महाराजांचं.
त्यामध्ये आपण बघू शकतो की ध्रुव महाराज अर्थार्थी होते, अर्थात त्यांना भौतिक प्राप्ती करायची होती आणि आपल्या आजोबांपेक्षा मोठं साम्राज्य त्यांना हवं होतं. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. त्यासाठी त्यांना त्यांनी भगवंताची आराधना सुरू केली आई आईने सांगितल्यामुळे. परंतु भगवंतांनी त्यांच्या चित्ताला प्रथम शुद्ध केले, त्यानंतरच त्यांना वरदान दिले. प्रचंड मोठा असा गृहलोक त्यांनी त्यांना दिला, कारण भक्ताने भगवंतांकडून प्राप्त झालेल्या वरदानांची, साम्राज्य असेल, ते पद असेल, अधिकार असेल, संपत्ती असेल, ज्या काही गोष्टी भगवंतांकडून प्राप्त झालेल्या आहेत, त्याचा दुरुपयोग केलेला भगवंतांना अजिबात आवडत नाही. आता देवी देवतांच्या पूजनाने काय घडतं की देवी देवता हे त्वरित प्रसन्न होणारे असतात, त्याच्यामुळे त्या वरदान देऊन टाकतात. इथं दिलंय की क्षिप्रम ही मानुषे लोके, त्वरित वरदाने दिल्यामुळं बघा काय घडतं. आपण रावणाची कथा या ठिकाणी चर्चा करू शकतो की रावणाने तपस्या केली, अघोरी तपस्या केली, शिवजींची आराधना केली रावणाने. त्यांनी त्याची जी 10 मस्तक आहेत, अक्षरशः प्रत्येक मस्तक धडा वेगळं करून तो अग्नीमध्ये अर्पण करत असायचा. ज्यावेळेस 9 मस्तक अर्पण केली तरी देखील शिवजी प्रसन्न होत नाही ते पाहून त्यांनी 10वं मस्तक शिव कापण्यासाठी घेतलं. त्यावेळेस शिवजी त्वरित प्रगट झाले आशुतोषेत आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वरदान मागायचं ते माग. त्यावेळेस आहे ना रावण एवढा उन्मत्त होता, वेद म्हणजे त्याला वेदांची जाणीव होती, शिकलेला होता, शास्त्र संपन्न, त्याला सगळं माहिती होत, तरी देखील त्यांनी काय मागितलं वरदान बघा की मला अमर व्हायचंय. परंतु शिवजींनी सांगितलं हे वरदान मी तुला देऊ शकत नाही. तर त्यांनी त्यांनी सांगितलं की मला कोणाकडूनही मी मृत्यू होता कामा नये. म्हणजे त्यांनी त्याला वाटलं की नर आणि वानरांचं काय उल्लेख करायचा आहे, कशासाठी उल्लेख करायचा आहे, कारण किती निम्न स्तरावरचे आहेत ते. त्याच्या गर्वामुळे तो तसा बोलून गेला आणि त्याच्यानंतर बघा गर्वाने तो उन्मत्त झाला, वरदान घेतली शिवजींकडून आणि प्रत्यक्ष भगवंतांची जी अर्धांगिनी सीतामाई तर तिला उपभोगण्याचं त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे किती खालच्या स्तरावरच्या म्हणतो ना आपण, असं उद्देश त्यांनी एवढं वरदान प्राप्त झाल्यानंतर मागून घेत म्हणजे मिळवण्यासाठी प्रयत्न केला. सीतामाईचं अपहरण केलं त्यांनी. गर्वाने तो उन्मत्त झालेला होता, कितीतरी जणांवरती तो अत्याचार करत होता, जनता त्रस्त झालेली होती आणि अक्षरशः त्याच्या त्या शक्तीमुळं मिळालेल्या वरदानामुळं त्यांनी देवी देवतांना सुद्धा बंदिवासात टाकल्यासारखं हे केलेलं होतं, त्रस्त केलेलं होतं. इथं आपण बघतो की एवढी शक्ती मिळाल्यानंतर सुद्धा त्याला काय प्राप्त झालं शेवटी, तर त्याचा भगवंतांकडून श्रीरामांकडून त्याचा वध झालेला आपण बघू शकतो. त्याच्या उलट आपण त्याचे भाऊ विभीषण यांच्या बाबतीत बघू शकतो की एकच मस्तक त्यांनी श्रीरामांपुढं भगवंतापुढं झुकवलं आणि ते अजरामर झाले. म्हणजे त्यांना भक्ती प्राप्त झाली आणि भगवंतांना प्रिय बनले. 10 मस्तकापैकी एखादं मस्तक जर रावणाने भगवंतांपुढं झुकवलं असतं तर त्याच्या जीवाचं कल्याण झालं असतं, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं असतं. परंतु अल्पशा शक्तीसाठी किंवा अल्पशा भोग ऐश्वर्यासाठी त्यांनी एवढी तपश्चर्या केली, पण शेवट काय झाला, भगवंतांकडून त्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आपण भस्मासुराचं उदाहरण भागवत मध्ये देखील आहे, तर ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दिसून येतं की भस्मासुराने देखील शिवजींची आराधना केली आणि वरदान मागितलं. त्यांनी असं वरदान मागितलं की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचा मृत्यू होईल. शिवजींनी तात्काळ आशुतोष आहेत ते वरदान दिलं आणि स्वतः संकटात सापडले. त्या भस्मासुराने शिवजींच्याच मस्तकावरती हात ठेवून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करायला लागला, कारण पार्वतीला त्यांना उपभोगायचं होतं. म्हणजे हे जे लोक आहेत त्यांना भौतिक आसक्ती आहे आणि त्यासाठी ते तपश्चर्या करून देवी देवतांकडून वरदान प्राप्त करतात आणि शेवटी विष्णूंकडूनच त्या भस्मासुराचा अंत झाला. तर आपण बघतो की हिरण्यकश्यपूने देखील कितीतरी हजारो वर्ष ब्रह्माजींनी तपश्चर्या केली, त्यांच्याकडून वरदान घेतलं आणि अशा प्रकारचं वरदान घेण्याची त्याची इच्छा होती की अमरत्व प्राप्त करण्यासाठी त्याचा प्रयत्न होता.
तर ब्रह्माजीने सांगितलं की मी पण अमर नाहीये, तर मी ते वरदान तुला देऊ शकत नाही. मग त्यांनी असं वरदान मागितलं की दिवसा रात्री कुठल्याही प्रसंगी घरामध्ये घराच्या बाहेर त्याच्यानंतर कुठल्याही शस्त्राने अस्त्राने पाण्यात आकाशात जमिनीवरती कुठंही मी मारला जाऊ शकणार नाही. जवळपास अगदी अमरत्वाप्रमाणेच त्यांनी वरदान घेतलं. तर आपण बघितलं एवढी तपश्चर्या केली हिरण्यकश्यपूने, एवढं कष्ट घेतलं, तरी देखील तो भगवान नरसिंह भगवंतांनी अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूला ठार केलं. त्याच्या उलट प्रल्हाद महाराजांनी भगवंताची भक्ती केली आणि अमरत्व प्राप्त केलं. म्हणजे हे आपण बघू शकतो की हे जे आसुर प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा ज्यांना भोग ऐश्वर याचा उपभोग घ्यायचा आहे, शक्तीचा उपभोग घ्यायचा, इतरांना दहशत निर्माण करायची, हे लोकांनी जरी मेहनतीने काही वरदानं प्राप्त केलीत, काही गोष्टी प्राप्त केल्यात, संपत्ती प्राप्त केली, तरी देखील शेवट त्यांचा भगवंतांकडून झालेला आहे. मग आसुर लोक काय करतात की देवतांकडून वरदान प्राप्त करतात, इतरांचं शोषण करतात. त्यामुळे आपण काही उदाहरणं पाहिली की देवतांकडून वरदानं घेतल्यानंतर शेवटी त्यांचा जो समाप्ती होते ते भगवंत त्यांना ठार करतात. म्हणून शुद्धीकरण न करता देवतांकडून वरदान घेतले, त्यांच्या हातात अधिकार येतात. जसं एखाद्या छोट्या भावाला आपण उदाहरण बघूयात, सामान्य जीवनामध्ये एखादा छोटा भाऊ आहे, त्याला एखाद्या बहिणीचा त्याला एखादा फोडा आलेला आहे हातावरती, मग ती बहीण काय करते, तात्पुरतं त्याला वारा घालते, त्याचे ते आग होत असेल तर त्याला हे करते, तात्पुरती मलमपट्टी करते, तात्पुरतं त्या मुलाला छोट्या मुलाला बरं वाटतं. हा पण पुढं जाऊन हा त्रास वाढणारच असतो, कारण मूळ जी गोष्ट असते तो फोड का आलेला असतो तर रक्तामध्ये अशुद्धता असते. ज्यावेळेस ती छोटा मुलाला डॉक्टरकडे घेऊन जात नाही ना, तोपर्यंत ते बरा होणार नाही, हे तात्पुरती कुंकर आहे, तात्पुरती मलमपट्टी आहे. तसंच आहे अगदी की जोपर्यंत अनर्थ ठीक होत नाहीत, तर देवी देवतांकडे गेल्यानंतर आपले अनर्थ ठीक होणार नाहीयेत. उलट आहे ना, त्यांच्याकडून जे वरदानं मिळाली त्याच्यामुळं व्यक्ती उन्मत्त होऊन किंवा व्यक्तीच्या पाप आचरणामध्ये वाढ होऊन कदाचित त्या अनर्थामध्ये वाढच होणार आहे, आणि याच्यामुळं रिॲक्शन म्हणून त्या व्यक्तीला खूप कष्ट भविष्य काळामध्ये सहन करावे लागणार आहे, आणि आसुरिक प्रवृत्ती वाढतच राहणार आहे, शुद्धीकरण तर होणारच नाही. कृष्णाकडे जायचे तर खूप वेळ द्यायला लागतो किंवा खूप वेळ लागेल, कदाचित माहिती नाही त्यांच्या इच्छेने कधी प्राप्त होईल माहिती नाही, या भावनेने या विचाराने देखील लोक ज्यांना त्वरित वरदान प्राप्त करायची आहेत तर ते देवी देवतांकडे जातात. आता एका लेक्चरमध्ये खूप छान वर्णन केलं होतं की देवी देवता म्हणजे कशा आहेत, की ते एखाद्या शॉपकीपर प्रमाणे दुकानदाराप्रमाणे आहेत. मग एखाद्या दुकानदाराकडे एखादा छोटा मुलगा जर सिगरेट मागायला आला तर तो दुकानदार देऊन टाकतो, किंवा एखादा छोटा मुलगा एखाद्या शोरूम मध्ये गेला, पैसे त्याच्याकडे खूप आहेत आणि त्यांनी जर सांगितले की मला हे घ्यायची आहे, मोटरसायकल घ्यायची किंवा बाईक घ्यायची आहे, तर ती पैसे घेणार आणि त्या मुलाला देऊन टाकणार. हा भले त्याला चालवायला येते, त्याला लायसन आहे नाही ते बघणार नाही, त्याचा परिणाम त्याच्या जीवनावरती त्याचा ऍक्सिडेंट पण होऊ शकतो, पण त्या मुलाला ते देऊन टाकतात, कारण शॉपकीपर प्रमाणे त्यांची प्रवृत्ती असते देवी देवतांची देखील. एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये गेल्यानंतर माशी पडली असेल त्या मिठाईमध्ये, तरी तो दुकानदार आहे ना, पैशामुळे तो देऊन टाकतो. पण आपल्या घरामध्ये जर आईला आपण हे सांगितलं तर ती काय सांगेल, की तू दुसऱ्या चांगल्या दुकानातून घेऊन ये, पण ते माशी पडलेलं मिठाई तू खायची नाही. आई वडिलांना आपली काळजी असते, आपल्या आरोग्याची काळजी असते, तशीच काळजी भगवान श्री कृष्णांना प्रत्येक जीवाची असते. त्याच्यामुळं त्यांना माहिती असतं या जीवाला जर ही गोष्ट दिली तर तो त्याचा भगवत सेवेमध्ये उपयोग करणार आहे का उन्मत्त होऊन अजून अधोगतीला जाणार आहे, ही काळजी भगवंतांना असते. त्याच्यामुळं ते त्या व्यक्तीला, कारण त्यांना आपण बघितलं गीतेमध्ये की गतजन्मांची सुद्धा कृत्ये परमात्मा रूपामध्ये हृदयामध्ये असल्यामुळे माहिती असतात. तर आता या देवता म्हणजे आहेत तरी कोण, तर असं वर्णन येतं की श्रीकृष्ण हे परम ईश्वर आहेत,
आणि देवतांकडे एक एक डिपार्टमेंट त्यांनी दिलेलं आहे. जसं पर्जन्य डिपार्टमेंट आहे, जसं आपण बघतो की वृष्टीचं वर्षा, तर हे एक डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर चंद्र, वरुण, वायू, हे सर्व जे जीव आहेत ना, तर त्यांना एक एक खातं भगवंताने. आता सूर्यदेव आहे, त्यांच्याकडं प्रकाशाचं खातं आहे. तर एक एक डिपार्टमेंट आहे भगवंतांनी ते या अतिशय म्हणजे उन्नत झालेल्या जीवांमध्ये त्याचं वाटप केलेलं आहे. जसं आपण प्रधानमंत्री बघू शकतो की प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या वेगवेगळी जी खाती आहेत, संरक्षण खातं आहे किंवा अर्थ खातं आहे, या वेगवेगळे खाते, जलसंधारण खातं आहे, या वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे मंत्र्यांची नेमणूक केलेली आहे. अतिशय प्रगत असे हे जीव असतात, त्याच्यामुळं भगवंताचे विश्वासपात्र अधिकारी असतात हे देवी देवता म्हणजे. तर आता आपण बघितलं की शिवजींना सोडले, शिवजी शंभूतत्व आहे, तर बाकीचे सगळे जीव आहेत. तर कृष्णांचे भक्त आहेत सर्वजण आणि वेगवेगळी पद त्यांना दिलेली असतात. तर आपण हे बघतो की भगवंतांचे ते अंश आहेत. तर श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन येतं. शुकदेव गोस्वामी सांगतात की मी भगवान श्री कृष्णांच्या चरण कमळांना प्रणाम करतो, ज्यांची आराधना प्रत्यक्ष ब्रह्मा, शिवजी, इंद्रचंद्र, वायू करतात, ज्यांचं गुणगान वेद पुराण करतात, ज्यांचं ध्यान वनामध्ये गेलेले जंगलामध्ये गेलेले योगीजन करतात. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतामध्ये वारंवार भगवंताचं गुणगान करतात. आता श्रीपाद शंकराचार्य सांगतात की नारायण परो अव्यक्तात, म्हणजे भगवान नारायण दिव्य आहेत. जर कोणी नारायणांची तुलना देवी देवतांशी करेल, श्रीकृष्णांशी करेल, तर ते महापाप आहे. आणि जर आपण जसं बघितलं की प्रधानमंत्र्यांची तुलना जर इतर मंत्र्याबरोबर केली तर ते लोक सुद्धा योग्य होणार नाही, त्याचप्रमाणे जर भगवंताची तुलना ब्रह्माजी, विष्णूजी, ब्रह्माजी, शिवजी यांच्या बरोबर केली तर ते महापाप आहे, हे शंकराचार्य स्वतः सांगतात. देवा नारायणा देवता भगवंतांचे अंश आहेत. आणि एका श्लोकामधला हा उल्लेख आहे, देवता भगवंतांचे अंश आहेत, नारायणांशी जोडून ते अंश आहेत, त्यांचे सेवक आहेत, असा दृष्टिकोन आपण ठेवायला हवा. क्षणभंगूर सुखासाठी, क्षणभंगूर प्राप्तीसाठी आपण वेळ होऊ नये. थोडक्यामध्ये प्रलय काळात सर्व काही संपुष्टात येत असतं, परंतु भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा जीवाशी जो संबंध आहे तो शाश्वत आहे. भगवान श्रीकृष्ण आणि जीव शाश्वत आहेत. आणि ही जी वरदानं देवतांकडून मिळालेली असते, देवताच जर नष्ट होत असतील, त्या देखील मृत्यू पावत असतील, त्यांच्या वरदानाबाबत काय बोलायचं. त्याच्यामुळं जी व्यक्ती बुद्धिमान आहे ती भगवान श्रीकृष्णांच्याच चरण कमळाचा आश्रय घेणार, हे मात्र निश्चितच. आता रामानुजाचार्य म्हणतात की पापकर्म केल्याने भौतिक इच्छा हृदयामध्ये निर्माण होतात. मग हे कसं चक्र चालू होतं की लोकांना देवी देवतांचा आश्रय घेण्याची का बरं बुद्धी होते, तर पापकर्म केल्याने त्यांच्या हृदयामध्ये ज्या तीव्र भावना असतात किंवा भोग घेण्याची जी प्रवृत्ती असते ती वाढते, भौतिक इच्छा निर्माण होतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना देवी देवतांचा कडे जाण्याची इच्छा होते. भोग करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये आहे आणि त्याच्यामुळं या भौतिक इच्छांमुळं विवेक बुद्धी ही नष्ट होते. म्हणजे आपण बघितलंय की भगवद्गीतेमध्ये तो श्लोक आहे की भोगाश्वर्य प्रसक्ताना मायया अपहृत चेतसा. तर ज्यांना भोग करण्याची इच्छा आहे तर त्यांना त्यांची जी चेतना आहे ती माया हिरावून घेते. आणि खऱ्या बघायला गेलं तर आपण भगवंतांचे शाश्वत दास आहोत, भगवंत आपले स्वामी आहेत, ही जी भावना आहे कृष्ण भावना आहे, तर ती वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला भगवद्गीता खूप छान पद्धतीने मदत करते. एक श्लोक घेऊन आपण नंतर थांबूयात. असं म्हटलं गेलंय की काही जण असं विचारतात की आकाशम पततिंतोयम सागरम प्रतिगच्छति, आकाशातून पडलेलं जे पाणी आहे तर ते सागराला जाऊन मिळतं शेवटी. मग सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति असं जे म्हटलेलं आहे तर ते कशा पद्धतीने प्रभूजींचे, नंददुलार प्रभूजींचे एक मित्र आहेत, आम्ही मेलकोटेला
त्यावेळेस यात्रेला गेलो होतो, त्यावेळेस हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी खूप सुंदर पद्धतीने उत्तर दिलं की आकाशम पतितम तोयम सागरम प्रतिगच्छती सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. तर त्यांनी सांगितलं की सर्व देवांकडे केलेला नमस्कार जरी केशवांकडे पोहोचत असला तरी तुम्ही तुम्ही जे आत्मा आहात, तुम्ही जे अंश आहात भगवंताचे, ते तुम्ही तिकडे जाऊ शकणार नाही. म्हणून साठी भगवान श्रीकृष्णांची आराधना करणं आणि त्यांनाच तुम्हाला काय जी इच्छा आहे ती त्यांच्याकडेच प्रगट करणं म्हणजे आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार जण भगवंतांना शरणी येतात, आपल्या इच्छा तिथं प्रगट करतात आणि स्वतःचं शुद्धीकरण करून घेऊन भगवंतांना प्रिय बनतात. त्याच्यामुळे या श्लोकामधून आपल्याला हे जाणून घेतलं आपण आज की किती स्पष्टतेने प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ते सांगतात की जे तथाकथित नेते जरी असले आणि या जगामधले जे श्रेष्ठ लोक आहेत, उदाहरणार्थ काही दक्षिण भारतामध्ये आपण पाहिलं की काही फिल्म स्टार आहेत त्यांना अभिषेक घातलेला आहे, त्यांचे मोठे मोठे कटआउट करून त्यांना अभिषेक घालण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिसून येते कारण त्यांना प्रिय बनायचं असतं. त्यांना म्हणजे व्यक्तींना कोणाला तरी पूजन करायचंच असतं पण योग्य ज्ञान नसल्यामुळे, योग्य ज्ञानाच्या अभावामुळे, त्यांच्या श्रद्धेला योग्य ती दिशा न दिल्यामुळे ही लोक या जगातले जे अल्प शक्तिशाली जे आहेत लोक त्यांचं पूजन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून मैत्रिणींनो बघा किती या ज्ञानाची गरज आहे, या ज्ञानाचा प्रचार करण्याची किती गरज आहे की त्या लोकांची श्रद्धा आहे ती योग्य दिशेने वळवून त्या लोकांना सर्वसामान्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये वळवणं हे आपलं एक परम कर्तव्य समजून आपण भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका करण्यासाठी कृष्ण भावना भावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते, ते सर्व इंद्रिय भोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय भोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हे लोक हे हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते, बहुतेकांना इंद्रिय भोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवांची उपासना करतात. परंतु हे आचार्य जे आहेत आपले सगळे हे एवढे परम दयाळू आहेत की प्रत्येक जीवाची त्यांना काळजी आहे आणि म्हणून साठी भगवद्गीता यथारूप भगवद्गीता जशी आहे तशी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगतात की प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार केला, प्रचार केला, प्रत्येक जीवाला ही यातना भोगणाऱ्या जीवांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि भगवंताच्या धामाकडे जे त्यांचा खरं उद्देश असला पाहिजे तिथं प्रगत होण्यासाठी भगवद्गीता निश्चितच आपल्या सर्वांना मदतीचा हात देणारी मैत्रीण आहे. हरे कृष्णा. राजापरीने प्रभुवादांच्या तात्पर्याच्या आधाराने आणि काही लेक्चर्स जे ऐकले होते त्याच्या आधाराने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. आणि उद्याची अनाउन्समेंट देखील आहे, उद्या सुद्धा 13व्या श्लोकावरती लेक्चर देणार आहेत. तर कृपया तुम्ही अगदी मन लावून अंतकरणपूर्वक भगवद्गीतेचे श्रवण करावे ही प्रार्थना. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू माताजी, खूप छान तुम्ही देवी देवतांचं आणि याचं एक्सप्लेनेशन दिलं. एकच मिनिट, कोणाला काही प्रश्न असेल तर सेटिंग चेंज करते. हरी बोल माताजी. ह्याच्यावरती मोबाईल वरती त्यांनी सांगितलं की आपण कशा पद्धतीने देवी देवतांकडे पाहिलं पाहिजे, तर पुढे पण उल्लेख येईलच या भगवद्गीतेमध्ये. तर जशी एखादी गृहिणी तिच्या सासरी राहताना तिच्या पतीवर प्रेम करते आणि बाकी सगळे सासू सासरे किंवा बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आदर करते, त्याप्रमाणे आपण भगवान श्री कृष्णांवरती आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे, स्नेह जोडला पाहिजे आणि इतर जे देवी देवता आहेत त्यांचा खूप आदर केला पाहिजे कारण ते भगवंताचे अंश आहेत. वैष्णव नेहमी मुंगीचा देखील आदर करतात, त्याच्यामुळे इतर देवी देवतांबद्दल काय बोलावं. या पद्धतीने आपण आपलं जीवन व्यापन केलं पाहिजे.
हरे कृष्ण, थैंक यू. थैंक यू माताजी, खूप छान उदाहरण सांगितलं. मला पण एक जस्ट तुम्ही शेअर केलं होतं ना की मुसलमान लोकांनी सुद्धा त्यांचं हे केलं, सो मला पण असंच वाटत होतं की ऍक्च्युली सध्या खूप त्या पिक्चरमुळे सध्या हा खूप हॉट टॉपिक आहे ऍक्च्युली, की धर्माचं अंधानुकरण लाईक केलं जात आहे. येस, सो आय रिअली फील की सर्वांनी जर ऑथेंटिक वेनी जर केलं तर ते खरंच खूप महत्वाचं आहे. आपली खूप मोठी जबाबदारी आहे, प्रत्येकाने जागरूकता प्रत्येकामध्ये दिली पाहिजे. ज्यांचे ज्यांचे ग्रुप आहेत वेगवेगळे त्यांनी प्लीज शेअर करा. श्रीजी तुझ्या माताजीने खूप छान पाठवलेलं आहे की नेमकं काय आहे, आपल्याच धर्माबद्दल आपल्याच ग्रंथांबद्दल आपल्याला माहिती नसली कसे इतर जन शोषण करू शकतात. आणि खूप मोठा परिणाम दिसून येतो या गोष्टीचा की खालच्या स्तराला नरकाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. म्हणजे भगवद्गीता प्रत्येक घरामध्ये जशी आहे तशी पोहोचणं हे किती गरजेचं आहे, यासाठी प्रत्येकाने हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. थँक्यू माताजी. हरी बोल. चालेल माताजी, प्रश्न नसेल तर आपण थांबूया. येस येस, थँक्यू, थँक्यू सो मच. अनाउन्समेंट केली ना आपण? हो केली माताजी. उद्या कोणाचं लेक्चर आहे ते नाही नाही मला पण नाही माहिती, बघितलं. ओके, तेरा श्लोक. थँक्यू.